नाही आहे की आम्ही औरंगजेबचे काही भक्त आहे करके. उसमें एक राजा होता 350-400 वर्षापूर्वीचा. दुर्दैव हेच आहे की जेव्हा आम्ही लोकशाही मार्गाने त्यांना समजून काढण्याचा प्रयत्न करतो की अशा आपल्याला काय साध्य करणार आहे या नाव बदलून, तर पुन्हा तेच हिंदू मुस्लिम करायचं औरंगाबाद संभाजी. आता इम्तियाज जलील करत आहे म्हणजे ते औरंगजेबचा काही भक्त नाही. मी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की जेव्हा मी औरंगाबादची मागणी करत आहे त्याचवेळी मी स्पष्टपणे सांगू इच्छितो की तुमच्यासारखा राजनैतिक पक्ष नाही आहे, तुमच्यासारखा मी नेता नाही आहे की फक्त राजनैतिक स्वार्थासाठी हा महापुरुषांचा उपयोग करून घ्यायचा. आणि आम्हाला हे सांगायचं आहे सरकारला की तुम्ही मुंबईमध्ये बसून हे निर्णय घेणार असेल तर चुकीचा आहे, कारण या देशामध्ये असाही नियम आहे की तुमच्या एरियामध्ये एका दारूची दुकान पाहिजे तर त्याच्यासाठी मतदान तुम्ही करू शकता आणि त्याप्रमाणे तुम्ही निर्णय घेऊ शकता त्या वोटिंगच्या आधारावर की तुम्हाला तिथे हे दारूची दुकान बियर बार पाहिजे का नाही पाहिजे. आणि तुम्ही एक 400 वर्षापूर्वीच्या औरंगाबादचं नाव बदलत आहे, 8-10 मंत्री तिथे बसून, 3 वेगवेगळ्या पक्षांचे नेते बसून, आणि औरंगाबादकरांना विचारत नाही, हे चुकीचं आहे.